स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी महाडमधील देशमुख कांबळे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला होता. त्याच पाठोपाठ आज अतिशय दुर्गम भागातील अंबेनाली गावाडे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानी शिवनेरी येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या दोन गावातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे महाडमध्ये काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून मोठा धक्का दिला गेला आहे. अनेक वर्षांपासून महाड, पोलादपूर आणि माणगाव या भागात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने झाली असून गावाचा विकास करायचा असेल तर शिवसेने पक्षाशिवाय पर्याय नाही, म्हणूनच आम्ही पक्षात प्रवेश करत आहोत असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. तर येणाऱ्या काळात संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारीही शिवसेनेची असेल आणि सर्व एकत्र जुटीने विकास कामे करू, जी कामे बाकी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन आमदार भरत शेठ गोगावले यांनी दिले. आज आलेली ही बंडे आपले आंबे शिवतरच्या आंबेनळी गावातली आमची सगळी लोक आलेली आहेत. गेल्या अनेक वर्ष डोंगरामध्ये राहत आहेत त्यांच्या पिढ्यानपिढ्या आणि त्यांना रस्ता, पाणी, इतर काही सोयीसुविधेची अडचण आहे. थोडं उंचावर असल्यामुळे ती अडचण आहेच, परंतु आपण आमदार झाल्यानंतर की त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये काही प्रमाणात आम्ही रस्ता करून दिला. बऱ्यापैकी पैसे खर्च झाले, परंतु डोंगर भाग असल्यामुळे आणि रस्ता व्यवस्थित ज्याची काय रुंदी गटार त्याला मोऱ्या हे व्यवस्थित न झाल्यामुळे हा रस्ता वारंवार तुटतो, वाहून जातो. ह्या अशा काही ह्याच्यामुळे ते बिचारे वंचित होते. मागच्या वेळेला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं मी त्याला मंजुरी दिली होती, परंतु दोन चढ अडचणीचे असल्यामुळे ते होऊ शकले नाही. पण आत्ता आम्ही परत तो करतो आहे, त्याचा आता मी त्यांना टापटीप करून दिली, कारण आम्हालाही माहिती आहे आम्ही अशा दुर्गम भागामध्ये राहत असल्यामुळे खरी वस्तुस्थिती, कारण एवढे वर्ष स्वातंत्र्य मिळूनही अजूनही तिथून जर कोण आजारी झालं तर डोली किंवा डालातनं आणावे लागते, एक शोकांतिका असल्यामुळे आम्ही आता ते पूर्णपणे म्हणावं गेलं. त्याला कारणीभूत पण तेच होते, कारण आधे इधर आधे उधर आणि बाकी किधर अशी त्यांची स्थिती होती. पण आता त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, आता सगळे आम्ही तुमच्या बरोबर आणि त्याच्यामुळे मग आम्ही तो निर्णय केलेला आहे की तो रस्ता, पाण्याची तर मंजुरी घेतलीच आहे, पण रस्ता त्यांना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतोय. त्याच्यामध्येही मागच्या वेळेला मी त्यांना कल्पना दिली होती, जर खाली येत असाल तर तुम्हाला गावठाणं देऊन तुम्हाला चांगली घरं व्यवस्थित बांधून देतो. पण त्या लोकांचं ते काय तिथलं सुटं ना, त्यांचा काय मोह आहे काय कळं ना, ते काय सोनं मिळतं त्यांना कधी वर्षान दोन वर्षान काय माहिती. तर अशा या अडचणीमध्ये असणारी लोकं, पण शेवटी ती लोकं आहेत, माणसं आहेत, आणि त्याला आम्ही मंडळी शिवसेनेच्या माध्यमातून आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा एक रस्ता व्यवस्थित करून देतो आम्ही, की जेणेकरून हा कित्येक पिढ्या त्यांच्या बिचाऱ्यांची अशीच गेली. माझ्या मतदारसंघामधले जी काय चार पाच गाव आहेत त्याच्यातलं एक आंबे नळीचं एक गाव हे वंचित राहिलेलं होतं, त्यालाही परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून त्या लोकांनी सगळ्यांनी पुण्यापासून इथपासून सगळ्या लोकांनी निश्चय केला की बा आम्ही सगळे एकत्र येतो, एका बैठकीवर बसतो, आणि तसे आज ते बसले शिवसेनेच्या बैठकीवर. आता त्यांना अडचण येणार नाही, काही नाही आहे, आणि म्हणून करतात ते आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.